सर्वांनी एकत्रित येऊन काम करा, आपल्या सूचना सरपंच उपसरपंचांना द्या, त्याचा फायदा गावाच्या विकासासाठी नक्कीच होईल, असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सावळे येथे केले. सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. त्याअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने स्वर्गीय तुकाराम महाराज केदारी शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 50% दरात खत वाटप, रोपे वाटप तसेच आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट देत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच 125 शेतकऱ्यांना खतांचे आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत प्रत्येक घरासमोर झाडे लावण्याच्या दृष्टिकोनातून 100 रोपांचे वाटप केले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड शिबिराचा अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला. भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय टेंबे, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी, जांभिवली सरपंच रवी कोंडिलकर, माजी सरपंच शिवाजी माळी, प्रशांत माळी, सतीश म्हस्कर, उपसरपंच प्रगती जांभुळकर, सदस्य सुरेखा कुरंगळे, रश्मी गाताडे, कविता माळी, ग्रामसेवक सतीश देवकाते, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती माळी, सदाशिव माळी, रामचंद्र केदारी, कमलाकर माळी, रघुनाथ माळी, विजय कुरुंगळे, सुदाम भंडारकर, बाळाराम कुरुंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नामदेव माळी, गाव अध्यक्ष ओंकार माळी, किरण केदारी, ऋषिकेश माळी, सूरज कांबळे, मनीष माळी, निशांत माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सावळेमध्ये आज शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाबी, मी शेतकरी बोललं का, त्याला खताचं वाटप आणि झाडे वाटप आणि मग त्या ठिकाणी आधार कार्डचं नूतनीकरण किंवा नवीन कार्डना असे तिहेरी कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. या निमित्तानं आपल्या सर्व ग्रामस्थांना, सरपंचांना, ग्रामसेवक आणि सर्व कार्यकर्त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की आधार कार्ड आपला आता सर्वांना पाहिजे आणि तो सर्वाशी आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं हे आता सक्तीचं होणार आहे थोड्या दिवसामुळे वाटतंय. त्याच्यामुळे प्रत्येक जण काय आधार कार्डला नसेल तर आपण याच्या ठिकाणी काढून ठेवा. ग्रामपंचायतीची चांगली सोय आपल्या नागरिकांची या ठिकाणी सरपंचाच्या माध्यमातून केलेली आहे आणि म्हणून सरपंचांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण खताचं वाटप, झाडं वाटप आणि आधार कार्डचं कॅम्प या ठिकाणी ठेवलेलं आहे. अतिशय चांगली व्यक्ती आपल्या सरपंच पदावर बसलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमासाठी अचानक उपस्थित असलेले आपले टेंबे साहेब आहेत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही अशाच पद्धतीनं गावाच्या बैठकीमध्ये सहभागी होत राहा. आपल्या ज्या काही सूचना असतील त्या सरपंचांना, ग्रामसेवकांना कळवा. नक्कीच त्याचा फायदा गावासाठी आपल्या होईल आणि मग तुम्ही पहिल्यापासून गावासाठी काम करत आलेला आहात त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगतो. जय हिंद, जय भारत.